नमस्कार मित्रांनो, नेटबिटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक्सेलमध्ये केवळ समोर दिसणारे म्हणजेच व्हिजिबल सेल्स कॉपी कसे करायचे. एक्सेलमध्ये जेव्हा आपण एखादा डेटा हाईड करतो आणि त्यानंतर जेव्हा तो कॉपी करतो तेव्हा हाईड केलेला डेटा देखील कॉपी होतो. परंतु आपल्याला हाईड केलेला डेटा कॉपी नसेल करायचा तर काय करायचं ते आता आपण एक्सेलमध्ये जाऊन बघूया. हे पहा, इथे मी एक एक्सेल मध्ये टेबल बनवलेला आहे. या टेबल मध्ये मंथ वाईज सेल्स दिलेला आहे. पाच सेल्स सहा सेल आहे आणि यापैकी आता हा डेटा मध्ये मी काही भाग हाईड करतो. समजा हे तीन कॉलम मी हाईड केले. आता हे आपल्याला दिसत नाही आहेत, आपल्याला स्क्रीनवर फक्त दोन कॉलम दिसत आहे आणि हेच दोन कॉलम मला आता कॉपी करून दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करायचे आहेत. समजा मी हे कॉपी केलं, कीबोर्ड शॉर्टकट वापरतो कंट्रोल सी आणि त्यानंतर आपण इथे ते पेस्ट करूया. तर बघा, पेस्ट करताना पाचही कॉलम आलेले आहेत. फक्त जो समोर दिसतो तो डेटा आलेला नसून हाईड केलेला डेटा देखील इथे पेस्ट करण्यामध्ये आलेला आहे. असं आपल्याला करायचं नाही आणि फक्त जेवढं समोर दिसतंय तेवढंच कॉपी करायचं असेल तर ते करण्यासाठी आपल्याकडे एक फीचर आहे, ते आपण वापरूया. तत्पूर्वी मी कंट्रोल झेड करतो म्हणजेच अंडू, जेणेकरून हे मी पेस्ट केलेलं निघून जाईल. आणि आता बघा, आता मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. हा डेटा मी सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला बघा, होम टॅबमध्ये एडिटिंगमध्ये आपल्याला हा ऑप्शन मिळतो फाइंड अँड सिलेक्टचा, त्यामध्ये आपण क्लिक करूया आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला गो टू स्पेशलचा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करूया. इथे आपल्याला बरेच ऑप्शन्स दिसतात परंतु सध्या आपल्याला जो ऑप्शन पाहिजे तो हा इथे आहे, व्हिजिबल सेल्स ओनली. म्हणजेच जे समोर दिसतात तेवढेच सेल सिलेक्ट करा असं हे सांगतंय. ते मी सिलेक्ट करतो आणि ओकेवर क्लिक करतो. आता आपल्याला व्हिजिबल सेल सिलेक्ट झालेले आहेत. आता फक्त आपल्याला पुन्हा एकदा कॉपी करायचंय म्हणजेच कंट्रोल सी करूया आणि दुसरीकडे जाऊन पेस्ट करूया म्हणजेच कंट्रोल व्ही करूया. आणि आता बघा, जादू झालेली आहे. जो हिडन डेटा होता तो इथे हिडनच राहिलेला आहे, परंतु इथे बघा, इथे तो डेटा आलेलाच नाही आहे. आता तुम्ही इथे अनहाईड नाही करू शकत, समोर जो स्क्रीनवर दिसत आहे तेवढाच डेटा इथे आलेला आहे. तर हे एक फीचर आपण बघितलं गो टू स्पेशलचं. आत्ता आपण जे केलं त्यासाठीच एक कीबोर्ड शॉर्टकट देखील आहे. आपण हेच उदाहरण पुन्हा कीबोर्ड शॉर्टकट वापरून करून बघूयात. हे बघा, मी डेटा पूर्ण सिलेक्ट करून घेतो आणि आता संगणकावरील आल्ट आणि स्वल्पविराम या दोन्ही की मी एकत्र प्रेस करतोय आणि आता आपला डेटा सिलेक्ट झालेला आहे. आता आपण पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे कंट्रोल सी करूया आणि त्यानंतर त्याला कंट्रोल व्ही करून पेस्ट करूया. हे बघा, अगदी तसंच झालेलं आहे. जे मगाशी आपण इथून फाइंड अँड सिलेक्टमध्ये गो टू स्पेशल वापरून केलं तेच आता मी कीबोर्ड शॉर्टकट वापरून केलेलं आहे. तर एक छोटंसं सोपंसं फीचर तुम्ही लक्षात ठेवा आणि मला खात्री आहे कधीतरी हे तुम्हाला वापरावं लागेलच. धन्यवाद. मित्रांनो, नेटबिटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती, जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.